मन्नत लँड झेन बँडस्टँड वांद्रे पश्चिम मुंबई महाराष्ट्र चार शून्य 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 पाच शून्य हा पत्ता कुणाला माहिती नाही असा कुणी बॉलिवूड फॅन सापडणारच नाही बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मन्नत हा बंगला हा मन्नत बंगला सध्या चर्चेत आहे त्याचं कारण म्हणजे शाहरुखच्या या बंगल्यात दोन मार्चच्या मध्यरात्री दोन तरुण सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत भिंतीवरून उडी घेत आत शिरले हे दोघेही मन्नतच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते विशेष म्हणजे घरी सुरक्षा रक्षक असताना सुद्धा ही घटना घडली होती पण हे घडलं तेव्हा शाहरुख नेमका कुठे होता तर याबाबत ही माहिती समोर आली रिपोर्ट्स नुसार जेव्हा दोन्ही अज्ञात तरुण मन्नतच्या भिंतीवरून उडी मारून आत शिरले तेव्हा शाहरुख खान तिथे नव्हता तो त्याच्या जवान या चित्रपटाचं शूटिंग करत होता मन्नतच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दोन्ही घुसखोरांना पकडले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले ही झाली आत्ताची घटना खर तर मुंबईत एकीकडे तीन चार मजली चाळी सुद्धा आजही अस्तित्वात आहेत आणि दुसरीकडे हा शाहरुख खानचा एवढा अजस्त्र बंगला शाहरुख खानचं नाव जरी घेतलं तरी त्याच्या मन्नतचा हमखास उल्लेख येतोच येतो मुंबई दर्शनाला गेलेला प्रत्येक व्यक्ती मग तो शाहरुख खानचा फॅन असो नसो मन्नत समोर फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरत नसतो त्याच्या मन्नतच्या आसपास कधीही जरी पाहिलं तरी दिसून येतं की शाहरुखच्या गर्दी असतेच असते मुंबईतल्या वांद्रेला असलेला हा मन्नत बंगला कुणालाही हेवा वाटावा असाच आहे वांद्रे पश्चिम इथल्या बँडस्टँड जवळ सहा मजली उंच सी फेसिंग असलेली ही हेरिटेज इमारत एका पर्यटन स्थळापेक्षा कमी नाहीये दररोज शेकडो लोक त्यांच्या आवडत्या बॉलिवूड स्टारची झलक पाहण्याच्या आशेने घराला भेट देत असतात आणि आता तर काय लोकांनी तर थेट आत घुसायची पण हिंमत करून दाखवलीय पण या मन्नतचा इतिहास तुम्हाला माहितीये का नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या मन्नतचं पूर्वीचं नाव होतं विला वियन्ना वी हा आलिशान बंगला शाहरुखने दोन हजार एक मध्ये खरेदी केला होता शाहरुखने विकत घेण्याच्या आधी त्याचं नाव विला वियन्ना होतं दोन हजार पाच मध्ये ते बदलून मन्नत करण्यात आलं शाहरुख खानने नरीमन दुबाश कडून तेरा पॉइंट बत्तीस कोटी हे घर विकत घेतलं आजच्या काळात त्याची किंमत सुमारे दोनशे कोटी इतकी आहे असं म्हटलं जातं की शाहरुख खानला दुबाशला ते घर विकण्यासाठी खूप मनवावं लागलं होतं कारण हा बंगला जिथे आहे ते क्षेत्र ठिकाण या सगळ्यामुळे शाहरुख खान हे घर विकत घेण्यासाठी खूप उत्सुक होता पण या बंगल्याच्या मूळ मालकाचं नाव केकू गांधी होतं जे गुजराती वंशाचे पारशी व्यक्ती होते केकूजी एक प्रसिद्ध कारागीर आणि गॅलरिस्ट होते विला वियन्नाच्या शेजारी असलेली इमारत ज्याला केकी मंजिल असं नाव देण्यात आलं होतं तीही होती केकूजींचे आजोबा बाटलीवाला केकी मंजिलमध्ये राहत होते त्यांची मुलगी म्हणजेच केकू गांधींची आई विला म्हणजे आताच्या मन्नत मध्ये राहत होती हे घर बऱ्याचदा शूटिंगसाठी वापरण्यात येईल तेजाब सिनेमात माधुरी दीक्षितचं घर म्हणून याच बंगल्याचा वापर करण्यात आलाय शाहरुखने हे घर विकत घेतल्यानंतर सुरुवातीला शाहरुखला आपल्या नवीन घराचं नाव जन्नत असं ठेवायचं होतं पण एकदा घर विकत घेतल्यावर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या म्हणून त्याने आपल्या घराचं नाव मन्नत असं ठेवलं मन्नत हवेलीच्या आत क्लासिकल डिझाईन असल्या तरी हे हवेलीचे आतले भाग अतिशय आधुनिक पद्धतीचे आणि स्टायलिश आहेत तसं जगभरातल्या कलाकृतींनी सुशोभित केलेले आहे घराच्या मागच्या बाजूला एक विस्तारी दुसरी विंग आहे ज्यामध्ये बैठकीसाठी एक पॉश लाउंज आहे एक मोठं स्वयंपाक घर आहे मिस्टर खान जी ऑफिसेस आणि स्टुडिओज आहेत तसंच एक मोठी सुसज्ज जिम सुद्धा आहे या बंगल्याची एक मजेदार गोष्ट म्हणजे भारतीय घराचा सरासरी आकार किती आहे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या मते ग्रामीण भागात चारशे चौऱ्याण्णव चौरस फूट किंवा प्रति व्यक्ती एकशे तीन चौरस फूट आणि शहरी भागात पाचशे चार चौरस फूट किंवा प्रति व्यक्ती एकशे सतरा चौरस फूट म्हणजेच काय तर मन्नतचा आकार पाहता एकट्या मन्नत मध्ये दोनशे पंचवीस लोक आरामात राहू शकतात हाऊसिंग डॉट कॉम या साईटनुसार मन्नत हा बंगला सत्तावीस हजार स्क्वेअर फूट पसरलेला आहे बरं मन्नत जरी शाहरुख खानचा असला तरी एकदा सलमान खानने खुलासा केला होता की मन्नत हा त्याचा म्हणजेच सलमान खानचा असू शकला असता पण त्याचे वडील म्हणजेच सलीम खान यांनी हा बंगला विकत घेण्यासाठी नकार दिला होता कारण तो खूपच मोठा असल्याने हे एवढं मोठं घर घेऊन काय करायचं असं म्हणून त्यांनी हा बंगला विकत घेण्यासाठी मान्यता दिली नव्हती आणि म्हणूनच सलमान खान सुद्धा अनेकदा मस्करी मस्करीत शाहरुखला एक प्रश्न हमखास विचारत असतो की इतने बडे घर मे करोगे क्या असो तुम्ही कधी शाहरुखच्या मन्नत बंगल्याला भेट आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोल बिडू चॅनल पाहत राहा